तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्टडी विथ अवी। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत की महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणते। तर MPSC परीक्षेच्या राज्यसेवा आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये दरवर्षी एखादा क्वेश्चन असतो की महाराष्ट्रातील जलविभाजक कोणते। तर आपण एक सिंपलशी ट्रिक पाहणार आहोत की ते कसे पाठ करावेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पाठ करण्यासाठी आपल्याकडे एक छोटीशी ट्रिक्स आहे। ती म्हणजे आपल्याला एक लाईन पाठ करायची आहे, विनस टॅप सेट गो हरे भीमा हरे कृष्णा। तर आपण एक पाहू शकतो लाईन, तर ती आपल्याला लाईन पाठ करायची आहे। ती पाठ केल्यानंतर आपल्याला ती एका उभ्या लाईनीत लिहायची आहे। त्यानंतर वीचा अर्थ विघ्न पर्वत, नचा अर्थ नर्मदा नदी, सचा अर्थ सातपुडा डोंगररांग, टॅपचा अर्थ तापी नदी, सॅटचा अर्थ सातमाळा डोंगररांग, गोचा अर्थ गोदावरी नदी, हरेचा अर्थ हरीश्वर बालाघाट डोंगररांग, भीमाचा अर्थ भीमा नदी, हरेचा अर्थ महादेव डोंगररांग आणि कृष्णचा अर्थ म्हणजे कृष्ण नदी। तर ज्या पॉईंटच्या समोर आपण स्टार केलेला आहे बघू शकता आपण, तर त्या नद्या आहेत। तर ती नदी दोन पर्वतरांगांना विभाजन करते। तर अशी एक ट्रिक आहे। तर नर्मदा नदी ही विघ्न पर्वत आणि सातपुडा पर्वत डोंगररांग यांना विभाजन करते, आणि तापी नदी ही सातपुडा आणि सातमाळा डोंगररांग यांना विभाजन करते, तर गोदावरी नदी सातमाळा आणि हरिश्चंद्र डोंगररांगेला विभाजन करते, आणि भीमा नदी ही हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग व महादेव डोंगररांग यांना विभाजन करते। तर एक ही सिंपलशी ट्रिक होती। तर तिचा हा क्रम आहे तो उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे। तर क्वेश्चन पेपरमध्ये अजून एक क्वेश्चन विचारला जातो की महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोण। तर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक हा सह्याद्री पर्वत आहे। तर तुम्ही हे लक्षात ठेवा, हा पण क्वेश्चन भरपूर वेळेस पेपरमध्ये विचारला आहे। तर चला आपण बघूया की मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये ह्या टॉपिकवर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले आहेत। तर चला आपण त्या टॉपिकवर काहीतरी क्वेश्चन बघूया। तर पहिला क्वेश्चन, गोदावरी व भीमा नदीची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली आहे। तर त्याचं उत्तर आहे हरिश्चंद्र बालाघाट। तुम्ही साईडला बघू शकता, आपल्या ट्रिकमध्ये दिसू राहिलं की गोदावरी व भीमा नदीच्या मध्ये बालाघाट डोंगर आहे। तर दुसरा क्वेश्चन बघूया आपण, डॅश डॅश ही डोंगररांग कृष्णा व भीमा नदीच्या जलविभाजक आहे। तर ही त्याचं उत्तर आहे शंभू महादेव। तर तुम्ही साईडला बघू शकता, कृष्णा व भीमा नदीच्या मध्ये महादेव डोंगररांग आहे। तर तिसरा क्वेश्चन बघूया की खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे। तर आपण मागच व्हिडिओमध्ये बोललो होतो की महाराष्ट्रातला प्रमुख जलविभाजक हा सह्याद्री पर्वत आहे। तर त्याचं उत्तर आहे सह्याद्री पर्वत। आणि शेवटचा प्रश्न बघूया, सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश डॅश ह्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे। तर आपण साईडला बघू शकतो की सातपुडा डोंगररांगेने नर्मदा व तापी नदीची खोरी वेगळी केलेली आहे। तर त्याचं उत्तर ऑप्शन ए आहे। तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या MPSC च्या मित्रांना ही व्हिडिओ सेंड करा। धन्यवाद।